परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी हेमंत कुमार केळकर। मित्रांनो, कालच 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला। स्वातंत्र्य दिनाचा आनंद आपण सर्वांसमोर साजरा केला। मित्रांनो, झेंडावंदनही झालं, जनगण मन राष्ट्रगीतही झालं, परंतु ह्या राष्ट्रगीतामध्ये सिंधू हा जो भाग आहे हा आपल्या भारताचा आहे का पाकिस्तानाचा, याबाबत राजकीय विश्लेषक अभिजित आपटे यांनी त्यांची काही मतं मांडली। त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट या सगळ्या ठिकाणी त्याबाबत एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे। नक्की तो विषय काय आहे आपण राजकीय विश्लेषक अभिजित आपटे यांच्याकडनं जाणून घेऊ, आणि हे जाणून घेतलं तर आपल्यालाही त्याचा फायदा होईल। काय आहे हा विषय, चला तर मग पाहू। नमस्कार अभिजित आपटे साहेब, आपण राष्ट्रगीताबद्दल जो तुमचं मत आहे ते नक्की काय आहे? वंदे मातरम। मी अभिजित आपटे, राजकीय विश्लेषक। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला प्रकर्षाने नेहमी एका गोष्टीची जाणीव होते, आणि अनेकांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की एवढ्या मोठ्या महाकाय प्रचंड देशामध्ये ही गोष्ट फक्त आपटे साहेब तुमच्याच लक्षात आली, अजून कोणाच्याही लक्षात आली नाही। किमान ती लक्षात आली असती तर कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीचा उल्लेख नक्कीच आढळला असता। 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, किंवा देशामध्ये इतर जे 365 दिवस आहेत, या सर्वच दिवशी शाळांमध्ये सुद्धा आपण राष्ट्रगीत म्हटलं जातं, आणि या राष्ट्रगीताच्या माध्यमातून आपण देशाला आणि आपल्या जो झेंडा आहे या झेंड्याला मानवंदना देत असतो। फक्त यामध्ये मला जी गोष्ट एक जाणवली किंवा निदर्शनास आली, माझ्या लक्षात आली, ती गोष्ट अशी की देश स्वतंत्र होऊन आज जवळपास 77 वर्ष होत आलेली आहेत, आणि मी 2013 पासून या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे। 2013 पासून मी जवळपास म्हणजे राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, सर्वोच्च न्यायालय असो, त्याचप्रमाणे हायकोर्ट असो, या सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करून ही गोष्ट केंद्रीय नेतृत्वाच्या आणि केंद्रातल्या सर्व जे या गोष्टीसाठी ही गोष्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी, यामध्ये बदल करण्यासाठी जे जबाबदार आहेत, जे करू शकतात, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे। मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य मिळत असताना देशाची परिस्थिती वेगळी होती। हा भारत हा एक अखंड राष्ट्र होता, आणि इंग्रजांनी ज्यावेळेला स्वातंत्र्य द्यायचं आपल्याला कबूल केलं, त्यावेळेला धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या देशांचे आपल्याला देण्याचं कबूल करण्यात आलं होतं, पण ते काही गोष्टींमुळे जमलं नाही, काही पूर्णपणे धार्मिक आधारावर ते झालं नाही, आणि आपण सर्व धर्मसमभाव त्या ठिकाणी निवडला आणि सर्वांना सोबत घेऊन चालायचं ठरवलं। त्याच पद्धतीने देशाची ज्यावेळेला फाळणी झाली, त्या फाळणीमध्ये वेगवेगळे भूभाग हे सुद्धा वेगळे झाले, आणि काही राज्य ही त्या देशाचे घटक झाली, काही राज्य आपल्या या संपूर्ण भारताचे घटक राज्य झाली। उदाहरणार्थ पंजाब असो, राजस्थान असो, गुजरात असो, महाराष्ट्र, तामिळनाडू, ही सगळी जवळपास 30 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, हा संपूर्ण भारत, संपूर्ण या सगळ्या राज्यांचा, बहुभाषांचा मिळून हा भारत बनला, आणि हा एक सार्वभौम राष्ट्र म्हणून हे उदयास आलं। आणि काही राज्य असतील, मग त्यामध्ये बलुचिस्तान असेल किंवा इतर काही पाकिस्तानमध्ये गेलेले प्रदेश असतील, बंगालचा पण काही भाग तिकडे बांगलादेशमध्ये गेला, अशाच पद्धतीने सिंध नावाचा एक प्रांत जो भारताचा अविभाज्य घटक होता आणि आहेच, म्हणजे संपूर्ण आपण अखंड भारत पाहतो त्यामध्ये सगळीच आजूबाजूची राष्ट्र ही भारतामध्येच होती, पण फाळणीनंतर जर सिंध प्रांत हा पाकिस्तानचा एक भाग झालेला आहे, संपूर्ण सिंध प्रांत, म्हणजे असंही नाही की बाबा सिंध प्रांताचा काही भाग आपल्याकडे आहे आणि म्हणून आपण त्याचा उल्लेख करतोय, तर पंजाब, सिंध, गुजरात, मराठा ही राज्यांची नावं आहेत, ही राज्यांची नावं घेत असताना
त्यामध्ये सिंध हा जो उल्लेख आलेला आहे, सिंध प्रांताचा उल्लेख आलेला आहे, त्या अनुषंगाने आपण पाकिस्तानला मानवंदना देत आहोत अशा प्रकारची ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली. ती गोष्ट मी त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कोर्टाच्या सुद्धा निदर्शनास मी पत्रव्यवहाराद्वारे ही आणून दिली होती आणि त्यावर कुठे ना कुठेतरी माझी पत्र कदाचित असतीलच त्या खात्यांमध्ये. आता ती त्यांनी शोधली पाहिजे, त्यावर निर्णय व्हायला पाहिजे. पण आपण पाकिस्तानला मानवंदना देतोय का हा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. आणि असं जर होत असेल तर हा देशद्रोह तर ठरत नाही ना, याही गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे असं एक माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि जर सिंध प्रांत हा आपलाच आहे असं जर अनेकांचं कुणाचं जर म्हणणं असेल तर सिंध प्रांतावर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला हक्क त्या ठिकाणी साबित केलाय का, दाखवलाय का त्या ठिकाणी? जसा पाकिस्तान हा काश्मीरवर हक्क सांगतो की काश्मीर लेके रहेंगे, तसं काही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बजावलेलं आहे का, पाकिस्तानला बजावलेलं काय? सिंध प्रांत हमारा अविभाज्य घटक है और सिंध प्रांत हमको चाहिए असं काही आपण म्हटलंय का? तर या गोष्टीचा विचार हा संपूर्ण देशवासियांनी पण करणं गरजेचं आहे. यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होणं गरजेचं आहे, नॅशनल न्यूज मीडिया चॅनलमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणजे आमच्यासारखी लोकंही असे अनेक मुद्दे मांडत असतात पण या लोकांना मोठमोठे धेंडं पाहिजे असतात, मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या किंवा देशात घडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींच्या सुद्धा चर्चा नॅशनल न्यूजवर हे लोक दाखवत असतात. पण अतिशय महत्त्वाचे मुद्दे जर एखादा वैचारिक माणूस, एखादा सामान्य माणूस सांगत असेल, बोलत असेल, मांडत असेल तर ते त्या ठिकाणी नॅशनल मीडियावर येत नाही. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे आणि यावर चर्चा घडवून आणण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे. कारण सिंधू नदी जरी असली तरी गंगा यमुनेबरोबर आपण सिंधू नदीचं नाव घेत नाही आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा राज्य आहे ते आणि त्या राज्याचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्याला या विषयावर चर्चा करण्याची वेळ आलेली आहे आणि ते नाव वगळता येईल का यावर सुद्धा विचार झाला पाहिजे, किंवा सिंध प्रांतावर आपला हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित कसा करता येईल या संदर्भात आपल्याला चर्चा कर. कारण अखंड भारत, अखंड भारत म्हटलं जात आहे सगळीकडे, पण मग तो अखंड भारत म्हणून जर सिंध प्रांत आपला घटक राज्य असेल तर उद्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि जी काही पूर्वी संपूर्ण अखंड भारत होता ती सगळेच हे भारताचे अविभाज्य घटक आहेत. मग त्या सर्वांचीच आपल्याला दखल घ्यावी लागेल. तर त्या अनुषंगाने मला फक्त इतकंच नमूद करायचं आहे की आपण राष्ट्रद्रोह तर करत नाही ना, आपण पाकिस्तानला मानवंदना तर देत नाही ना, यावर चर्चा व्हायला हवी का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.